नमस्कार माझ्या लाडक्या प्रेक्षकांनो, कशा आहात? माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आजीबाईच्या बटव्यातील काही महत्त्वाचे आरोग्य टिप्स. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा पहिला टिप आहे, सकाळचा नाश्ता हा सर्वात महत्त्वाचा आहार आहे असे म्हटले जाते, कारण तुम्ही सकाळी जे काही खाता ते तुम्हाला दिवसभर ऊर्जा प्रदान करत असते. न्याहारीमध्ये प्रथिने, निरोगी कर्बोदके, जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असणे आवश्यक आहे. यामुळे तुमच्या शरीराला पोषण मिळते आणि तुम्हाला दिवसभर निरोगी वाटते. तसेच नाश्ता सकाळी लवकर केल्यास आपले वजन कमी करायलाही मदत मिळते. आपली पुढची टीप आहे, भाजलेले फुटाणे हे असे पौष्टिक अन्न आहे जे केवळ लठ्ठपणा कमी करत नाही तर ऊर्जा देखील प्रदान करते. भाजलेले हरभरे खाल्ल्याने तुम्हाला आहारातील फायबर आणि प्रथिने दोन्हीचे फायदे मिळतात. हरभरा भूक भागवतो आणि वारंवार होणारी भूक टाळतो. जर तुम्हाला यातील कुठली टीप आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ जर थोडासाही आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आपली पुढची टीप आहे, ढोकळा हा गुजरातचा प्रसिद्ध पदार्थ आहे व तो स्वादिष्टही आहे, तसेच हलका आणि पोट भरणारा सुद्धा आहे. ढोकळा खाल्ल्यानंतर अनेक तास भूक लागत नाही. ढोकळा हे वाफवलेले आणि आंबवलेले अन्न आहे जे पचन सुधारते आणि आपल्या आतड्याचे आरोग्य देखील चांगले ठेवण्यास मदत करते. हे सर्व चयापचय वाढवते आणि आपले वजन कमी करण्यास देखील मदत करीत असते. आपली पुढची टीप आहे, जर तुम्हाला केस छान निरोगी लांब दाट पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये गाजराच्या रसाचा समावेश अवश्य करावा. गाजराचा रस केसांना पूर्ण पोषण देऊन त्यांना दाट व लांब करण्यास मदत करते, तसेच आपली केस गळतीही थांबवते. पुढची टीप आहे, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटने समृद्ध असलेले फळे खाल्ल्याने केस हे निरोगी राहतात व केस गळणे सुद्धा कमी होते. यामध्ये आपण आवळ्याचाही वापर करू शकतो, त्यामध्येही व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. पुढची टीप आहे, गरम पाण्यामुळे मूत्रपिंडाचे कार्य सुरळीत राहण्यास मदत होते, त्यामुळे सकाळी गरम पाणी अवश्य प्यावे. गरम पाणी पिल्यामुळे आपली पचन यंत्रणाही सुधारत असते. तसेच बद्धकोष्ठतेची जर समस्या असेल तर ते सुद्धा दूर होते. वजन कमी करण्यास गरम पाणी मदत करीत असते. तसेच गरम पाणी पिल्यामुळे आपली जी त्वचा आहे ते देखील चमकदार ग्लोइंग होते. आपली पुढची टीप आहे, मुळ्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे पचन व्यवस्थित होण्यासाठी मुळा हे खूपच फायदेशीर ठरतो. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांनी मुळा हे आवर्जून खावे. मुळ्यामध्ये असणारे पोटॅशियम हे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. मुळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स चांगल्या प्रमाणात उपलब्ध असतात, त्यामुळे ते त्वचेसाठीही खूपच फायदेशीर ठरते. यामुळे आपली त्वचा हे हायड्रेट राहते, लवकर कोरडी पडत नाही. हिवाळ्यामध्ये नक्कीच मुळा आपण खावे, हिवाळ्यामध्ये मुळा हे उपलब्ध असते. आपली पुढची टीप आहे, दालचिनी हा महिलांची प्रजनन क्षमता सुधारतो. याचे सेवन केल्याने महिलांना जो मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या समस्या आहेत त्या दूर होतात. हा मसाला स्त्रियांमध्ये गर्भधारणेसाठी अनुकूल वातावरण तयार करतो आणि स्त्री बीजांचे कार्य सुद्धा वाढवतो. दालचिनीमध्ये पॉलिफेनॉल नावाचे विशेष वनस्पती संयोग असते जे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते, ज्यामुळे शरीराची प्रतिकार शक्ती वाढते आणि वृद्धत्वाची प्रक्रिया ही मंद करते. आपण चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आपली पुढची टीप आहे,
शरीर डिटॉक्स करण्यासाठी आणि एक्स्ट्रा फॅट कमी करण्यासाठी तुम्ही एक ग्लास पाण्यात अर्धा लिंबाचा रस आणि एक चमचा मध मिसळा. सकाळी रिकाम्या पोटी या पाण्याचे सेवन करा. यामुळे मेटाबॉलिझम वाढेल आणि आपले शरीर हे डिटॉक्स होण्यास देखील मदत होईल. पुढची टीप आहे, पुदिन्याची पाने उकळत्या पाण्यात घाला आणि 5 ते 7 मिनिट तसेच सोडून द्या. त्यानंतर गाळून घ्या. यामुळे आपली पचन क्रिया चांगली राहील आणि शरीर थंड राहण्यास मदत होईल. आपली पुढची टीप आहे, उकळत्या पाण्यात आल्याचा तुकडा घालून 5 ते 10 मिनिट उकळवून घ्या. यात लिंबाचा रस मिसळून प्या. यामुळे पचन सुधारते आणि भूक चांगली राहते व हे आपले वजन कमी करण्यास देखील हे पेय उपयुक्त आहे. आपली पुढची टीप आहे, एका भांड्यात पाणी घेऊन त्यात काकडी, लिंबू, संत्री आणि आलं घाला. थोडा वेळ ते भांडे फ्रीज मध्ये ठेवा. यामुळे शरीर हे छान डिटॉक्स होईल आणि डिहायड्रेशनची समस्या उद्भवणार नाही. दीपावळीमध्ये आपण भरपूर तळलेले खाल्लो आहे तर तुम्ही हा उपाय नक्की करा. आपले शरीर हे डिटॉक्स होईल. पुढची टीप आहे, 1 कप गरम पाण्यात ग्रीन टीची बॅग घालून 3 ते 5 मिनिट तसंच सोडा. नंतर या पाण्याचे सेवन करा. यात मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे आपलं मेटाबॉलिझम वाढतो, तसेच शरीर डिटॉक्स होण्यास मदत होईल व एक्स्ट्रा जे फॅट आहे ते सुद्धा कमी होण्यासाठी मदत होतो. आपली पुढची टीप आहे, पेरूमध्ये व्हिटॅमिन सी हे मुबलक प्रमाणात असते. हे कोलेजॉनच्या उत्पादनासाठी आवश्यक असते. नियमित या व्हिटॅमिनचे आहारात जर आपण समावेश केला तर आपल्या त्वचेचे जे वृद्धत्व आहे ते लवकर येत नाही. आपली त्वचा ही यंग दिसते. त्यामुळे आपल्या आहारामध्ये पेरूचा समावेश हे अवश्य करावे. यातील कोलेजॉन हे जखम लवकर भरून येण्याची प्रक्रियेत महत्वपूर्ण भूमिका बजावत असते. यामुळे आपण जर रेग्युलर पेरू खाल्लो तर आपल्याला काही जखमा झाल्या असतील तर त्या देखील लवकर भरत असतात. आपली पुढची टीप आहे, थंडीमध्ये चेहऱ्यावरील आणि स्किनवरील ओपन पोर्स म्हणजे जे छिद्र आहेत ते जास्त वाढतात. ते कमी व्हावेत त्यासाठी फेस वॉश केल्यानंतर लगेचच टोनर अप्लाय करा. टोनरने त्वचा हे अगदी सॉफ्ट मुलायम होते. आपली पुढची टीप आहे, तुमची त्वचा जर फार जास्त कोरडी झाली असेल खास करून हिवाळ्यामध्ये तर त्यावेळी त्यातील मॉइश्चर टिकून ठेवण्यासाठी स्टीम म्हणजेच वाप घ्यावी. वाप घेतल्याने स्किन हे आपली मुलायम होते. त्यासह तुमच्या त्वचेवरील जे डेड स्किन आहे ते देखील निघून जाते. तर मंडळींनो, आपणास हा व्हिडिओ थोडासाही आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. तसेच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला नसेल तर तुम्ही डिसलाईक देखील करू शकता, तुमची मर्जी. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करणं फ्रीच आहे. सोबतच बेल आयकॉन प्रेस करा. आणि तुम्ही कुठून पाहत आहात नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला समजेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला आहे, कोण कोण पाहत आहे. आपला मूल्यवान वेळ देऊन व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्यामुळे आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. तर भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.